पाच नोव्हेंबर रोजी ग्रामपंचायत सार्वत्रिक निवडणुका संपन्न झाल्या व सहा नोव्हेंबर रोजी विजयी सरपंच सदस्यांचा निकाल समोर आला मात्र सदस्यातून उपसरपंच निवडीसाठी शासन नुसार सतरा नोव्हेंबर रोजी उपसरपंच पदाची निवड करण्यात आली ग्रामपंचायत सरपंच यांनी सतरा नोव्हेंबर रोजी सरपंच पदाचे पदभार सांभाळले व त्यानंतर उपसरपंच पदासाठी विजयी सरपंच व सदस्यांच्या मतांपैकी जास्त मतं मिळवलेल्या सदस्याची उपसरपंच पदी निवड करण्यात आली गोरेगाव परिसरातील ग्रुप ग्रामपंचायत पुरारच्या विजयी सरपंच राहिला गपूर हुर्जुक यांनी आपले पदभार सांभाळले व सरपंच यांच्या अध्यक्षतेत तसेच उपसरपंच पदासाठी शासनाकडून नियुक्त निवडणूक निरीक्षक साणप यांच्या उपस्थितीत ग्रामसेविका उषा मारुती पालवे यांनी उपसरपंच पदाच्या निवडणूक प्रक्रियेचे काम पाहिले सरपंच व सदस्यांच्या सात आणि एकूण आठ मतांपैकी संजना सुरेंद्र साबळे यांनी आठ पैकी पाच मत मिळवल्याने ग्रुप ग्रामपंचायत पुरार उपसरपंच पदी त्यांची निवड करण्यात आली तसेच मलईकोंड वणी इथे सरपंच अलमास पाल यांच्या अध्यक्षतेत झालेल्या उपसरपंच पदासाठी चार विरुद्ध चार मताने बरोबरी झाल्यावर शासन निर्णयानुसार सरपंचाला एक अतिरिक्त निर्णायक मताच्या अधिकारानुसार सरपंच यांच्या निर्णायक मताने दर्शना सावंत यांची चार विरुद्ध पाच मताने उपसरपंच पदी निवड झाली नागाव ग्रामपंचायतचे चा सरपंच यशवंत कासरेकर यांनी आपला पदभार सांभाळा व उपसरपंच पदाच्या निवडणुकीत अक्षय माने यांची निवड झाली आहे तर वडगाव येथे सरपंच सुषमा पाणोकर यांच्या अध्यक्षतेत तसेच शासकीय निरीक्षक संजय सूर्यंशी यांच्या उपस्थितीत ग्रामसेविका निलपा कदम यांनी उपसरपंच पदाच्या निवडणूक प्रक्रियेचे काम पाहिले असून प्रणिता महाडिक यांनी उपसरपंच पदी निवड झाली आहे ग्रामपंचायत निवडणुकांचे निकाल सहा नोव्हेंबर रोजी लागले होते मात्र सतरा नोव्हेंबर रोजी उपसरपंच पदाची निवडणूक पार पडली असून गोरेगाव ढोल परिसरातील अनेक ग्रामपंचायतीत हद्दीतील नागरिकांकडून ढोल ताशांच्या गजरात उत्साहात मिरवणूक काढून आनंद साजरा करण्यात आला प्रतिनिधी रिजवान ग्रामपंचायत फुरार यांच्या सार्वत्रिक निवडणुकीमध्ये दिनांक पाच नोव्हेंबर दोन हजार तेवीस रोजी आमच्या गावच्या राहिला उर्जूक या असं असंख्य बहुमताने विजयी झालेल्या तसेच आज दिनांक सतरा दोन हजार तेवीस रोजी आज उपसरपंच पदाची ही सभासदांमध्ये सार्वत्रिक निवडणूक होणार होती आणि त्या निवडणुकीमध्ये आमच्या गावच्या संजना सुरेंद्र साबळे यांना आम्ही पाच तीन पाच तीन अशा बहुमताने आम्ही त्यांना उपसरपंचपदी विराजमान केलेले आहे तसेच आम्ही सर्व एकत्रितपणे गावाच्या सर्वांगीण विकासासाठी व गावामध्ये जे आजपर्यंत तीस वर्षामध्ये जे झालं नाही तसेच जी, जी रखडलेली कामं आहेत व आजही विकास आपल्या गावचा खूप मागे आहोत विकासाच्या बाबतीमध्ये त्यासाठी आम्ही सर्वत्र प्रयत्न करू तसेच आमच्या बॉडीतील आम्ही सभासद आम्ही सर्वांगीण

और आज मुझे अपनी सीट पे गाव वालों ने बिठाए मैं उनका शुक्रिया अदा करती हूं